नमस्कार, मी मयुरी चव्हाण, लोकमत लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई राजधानीकडे, कारण आज दोन मेळावे मुंबईमध्ये होत आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर असलेला मेळावा आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानमध्ये असलेला मेळावा. आज आझाद मैदानमध्ये सुमारे 2 लाख नागरिक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मी सध्या आझाद मैदान परिसरामध्ये आहे आणि माझ्यासोबत आता एक खास व्यक्ती आहे. आपण त्या व्यक्तीलाच थेट भेटूया. नमस्कार सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आज शिंदेंच्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वेश परिधान करून एक कार्यकर्ते आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. सर, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी आलेला आहात, बाळासाहेब ठाकरे यांचा वेश परिधान करून आपण आज या दसरा मेळाव्याला आलेले आहात, काय भावना आहेत नेमक्या आपल्या? हिंदुत्वाचा विचार, नरेंद्र मोदींचा विचार घेऊन एकनाथ शिंदे जात आहेत आणि उद्धव ठाकरे जे आहेत, म्हणजे बाळासाहेबांचे चिरंजीव, ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर मुसलमानांना शिव्या घातल्या, म्हणजे राष्ट्रवाद मुसलमानांबद्दल नाही म्हणत, म्हणजे क्रिकेट मॅचमध्ये भारत हरला तर फटाके फोडणाऱ्या मुसलमानांबद्दल बाळासाहेबांचा द्वेष होता आणि उद्धव ठाकरे मुसलमानांच्या बाजूने, मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये असं कधीच केलं नाही, मतांचं राजकारण कधीच केलं नाही आणि बाळासाहेब हयात असेपर्यंत कुठलं पद घेतलं नाही. इंदिरा गांधींनी त्यांना पद देऊ केलं होतं पण ते म्हणाले की नाही, हे जे शिवसैनिक आहे हेही मेरा पद आहे, शिवसेना प्रमुख पद जो है यही मेरा सबसे बड़ा पद है. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद घ्यावं आणि 2.5 वर्ष घरात बसून राजकारण करावं, उद्धव ठाकरे राजकारण जमलं नाही, म्हणजे बाळासाहेबांची ती मोठी चूक होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री आपलं शिवसेना चं पद देणं, त्यापेक्षा राज ठाकरेंना दिलं असतं तर कदाचित शिवसेनेचं चित्र वेगळं राहिलं असतं, अशी गत झाली नसती. नक्कीच. तुमचं नाव सांगा सर्वांना आणि कुठून तुम्ही आलेला आहात? माझं नाव रणजित राजपूत आहे. मी नंदुरबारहून आलेलो आहे. ठाकरे पिक्चर सिनेमा रिलीज जेव्हा झाला त्यावेळेस देखील मी ठाकरेंच्या वेशभूषेत सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळीसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक मीडियांनी मला उचललं होतं. बाळासाहेब माझ्या रक्तात आहेत. माझी जन्मतारीखही 19 जून आहे. बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली ती 19 जून 1966 आणि माझा जन्म 19 जून 1967. माझे वडील 1967 मुंबईत असताना बाळासाहेबांचे बॉडीगार्ड होते, माझ्या वडिलांचे मित्र होते. म्हणजे ह्या सगळ्या ठाकरेंच्या संबंधित माझं एक आयुष्य गेलं आहे. त्यामुळे ठाकरे कसे बोलतील, ठाकरेंच्या घरात काय खात असतील हे मला इथं नंदुरबारला बसून मला कळत होतं, इतकं ठाकरे माझ्या रक्तात आहेत म्हणून मी या ठिकाणी आलोय. तुमच्या मुलांची नावं सुद्धा उद्धव आणि राज आहे, नेमकं काय आहे प्रकार? जन्मनाव मी ठेवलेलं नाही, त्यांचं जन्मनाव कुंडलीमध्ये जन्मनाव उद्धव निघालं आहे आणि दुसऱ्याचं नाव राज निघालं होतं. आणि उद्धवचा जन्म जो आहे तो मंत्रीची जन्मतारीख आहे 9 मार्चचा आणि माझी 19 जूनला जी शिवसेनेची, म्हणजे एवढा योगायोग मला भारतात कुठे आढळलेला नाही आणि माझ्या घरात आढळल्यानंतर मला खूप आनंद होतोय आणि लोक मला ठाकरे साहेब म्हणतात, साहेब म्हणतात. मला काही नको, मला पगार नको, मला काही नको, मी पत्रकार पण आहे, परंतु मला ठाकरे म्हटलं की मला माझी छाती फुलून येते, कारण की अतिशय कमी वजनाचा माणूस, एक बारीक माणूस, महाराष्ट्र पेटवला, भारत पेटवला, पाकिस्तानमध्ये त्यांच्या नावाने भीती व्यक्त होत होती की हां, अगर जिस रंग की गोली मेरे पर सिनेमे लग जाएंगी वो 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 समाज नाही रहेगा, वो धर्म नाही रहेगा, अशा पद्धतीने मस्त बोलायचे ते. आणि ते सुरुवातीचं भाषण असायचं त्यांचं, तमाम हिंदू बांधव आणि माता भगिनी हिंदू, ते अंगाला शहरा आणणारं ते वक्तव्य. आता मात्र तसे नेते नाहीत, प्रमोद महाजनजींची आठवण येते, अटलजींची आठवण येते आणि बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. हे नेते जे वक्ते होते ते नेते मात्र आता नाही आहेत. नक्कीच. मला इथे या ठिकाणी विचारायचं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं वेशभूषा तुम्ही परिधान केलेली आहे, तुमच्यासुद्धा मुलाचं नाव उद्धव आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासुद्धा मुलाचं नाव उद्धवजी असंच आहे, मात्र आज आपण एकनाथांकडे आलेला आहात, नेमकं ही कसं काय आहे? कारण की बाळासाहेबांचं मोदींवर प्रेम होतं, मोदींचं बाळासाहेबांवर प्रेम होतं. एकदा अडवाणी बोलले होते बाळासाहेबांना की मोदी का क्या करना है, मोदी को निकालना है, तो बाळासाहेब बोलले अगर मोदी गया तर गुजरात गया. म्हणजे बाळासाहेबांच्या सांगण्याने मोदी त्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेबांनी लिफ्ट दिली म्हणून मोदी पंतप्रधान झाले. आणि आता मात्र उद्धव ठाकरे पवारांची दोस्ती करतायत, नंतर तुमचं मुसलमानांची बाजू घेत आहेत, औरंगजेबची तारीफ करतायत, जे बाळासाहेबांना स्वर्गामध्ये निश्चितपणे रडत असतील की मी उद्धवचा हातात शिवसेना देऊन मोठी चूक केली असा त्यांना पश्चाताप होत असेल. नक्कीच. आता शिवसेनेमध्ये जे आहेत 2 गट पडलेले आहेत, उद्धव ठाकरे यांचा वेगळा मेळावा होतोय, या ठिकाणी शिंदेंचा मेळावा होतोय. बाळासाहेब आज असते तर त्यांना नेमकं कसं, म्हणजे त्यांच्या भावना कशा हे झाल्या असत्या? कारण शिवसेना हे त्यांचं स्वप्न आहे, रक्ताचं पाणी करून त्यांनी हा पक्ष उभा केला आणि महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे अनेक त्यांचे चाहते आहेत.
बाळासाहेब असते तर कोणाची हिम्मतच झाली नसती, पक्ष फुटला नसता, एकनाथ शिंदे इकडे आले नसते. मुळात उद्धव ठाकरेंनी जी वाट धरली, जी शिवसेनेच्या विचारांना तिलांजली देणारी ठरलेली आहे. आणि म्हणून इथं पण बाळासाहेब राहिले असते तर उद्धव ठाकरेंना फक्त फोटोग्राफी माहिती होती, उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विचार माहिती नाही आहे. आणि ज्या पवार कुटुंब असेल किंवा मोदी असेल मातोश्रीवर जायचेत, आता हे सगळे नेते दुसऱ्यांच्या बंगल्यावर जायला लागले, शिवसेना तिथंच संपली मॅडम. बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्यांच्या खांद्यावर एक फोटो दिसणार नाही, बाळासाहेब ठाकरे म्हणजे दुसऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवणार असा एकमेव नेता भारतातला, ज्यांनी स्वाभिमान आणि हिंदुत्व आणि मराठी शिकवलं, ज्यांनी मुंबई आपल्या ताब्यात ठेवली, ते बाळासाहेब. वंदनीय बाळासाहेब. नक्कीच आज उद्धव यांचा सुद्धा मेळावा आहे, त्या मेळाव्याकडे आपण कसे बघता? उद्धव आता काय ते असे हातवारे करतात, असे हातवारे करून मी पण ठाकरे होणार नाही, असं हातवारे करून ठाकरेंची कोणी होऊ शकत नाही. ते आता पाया पडतील, लोटंगण घालतील, बाळासाहेबांची वेशभूषा जरी मी करत असेल तर उद्धव ठाकरेंचं जे काही आहे त्यांना मतं मुसलमानांची नक्की मिळतील, दलितांची मतं मिळतील. पण दुःख आहे, एक हिंदुत्वाचा जो बाळासाहेबांनी विचार दिला ते त्यांच्या मुलांनी घालवला आहे, याचं खंत, याचं दुःख मला आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांचं जे भाषण झालं होतं त्यावेळेला सांगितलेलं की मला सांभाळलं तसं उद्धवला सुद्धा सांभाळून घ्या, तर ती एक साथ त्यांनी घातली होती, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? माझी चूक होती, आता मला पश्चाताप होते की उद्धवच्या ताब्यात बाळासाहेबांनी द्यायला नको होती. सांभाळायला दिला म्हणजे कसं आहे की एखादी संपत्ती सांभाळलेली ते सांभाळण्याची पात्र त्यात असली पाहिजे. बाळासाहेबांनी आज पुत्रप्रेमापोटी कदाचित त्यांना दिलं असेल आणि कदाचित ते पुढे नेतील. पण राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरेंची त्या दिवशी म्हणजे शिवसेने त्यावेळी फाळणी गेली, त्याच्या नारायण राणे गेले, सगळ्याच ते सगळं झालंय. पण बाळासाहेब असेपर्यंत कोणाची हिंमत नव्हती, ना मोदींची हिंमत होती, ना शरद पवारांची हिंमत होती. बाळासाहेब म्हणजे एक आवाज होता आणि त्या आवाजाला भूमिका मी करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच. तर आपण बघितलं की आपल्यासोबत एक जे सामान्य कार्यकर्ते आहेत ते होते नंदुरबारवरून, ते या ठिकाणी आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वेश परिधान करून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या आझाद मैदान इथे होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याला या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह मयुरी चव्हाण, मुंबई.